आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनोज. हा मॅडम. स्वानंदी आली? नाही मॅडम, म्हणजे अजून तरी आली नाहीये ती. बराच उशीर झालाय ना, एव्हा नाही यायला हवं होतं तिने. हो ना मॅडम, तुम्ही एकदा करून बघताय का तिला फोन? म्हणजे चार माणसात असताना किंवा दंग्यात असताना घड्याळकडे लक्ष जात नाही पोरांचं, म्हणून म्हटलं. फोन सुद्धा उचलत नाहीये. मुळात तिला परवानगी दिली ना हेच माझं चुकलं. असं रात्री बेरात्री पार्ट्यांना जाऊन स्वतःच नुकसान करून घेतात हे सुद्धा यांना कळत नाही. मुलीची जात म्हणजे काचेच भांड असत. मी परवानगी देऊन चूक केली आहे तिला. आता येऊ दे, तिच काही खरं नाही, माझंच चुकलंय. संजिता, तू बघायला होतं ना यांच्याकडे लाईटचा काही बॅकअप आहे की नाही, जनरेटर आहे की नाही? सुजित ऐक, मी काय यार पार्टीची सगळी मजा घालवली. नॉनसेन्स नशीब. काय करतोय, सोड त्याला. त्याला पार्टीचं आमंत्रण नसताना सुद्धा हात घुसला. मी तंबी दिली होती आतमध्ये पाऊल टाकायचं नाही, तरी हा घुसला. बरं घुसला तर घुसला, लाईट सुद्धा याने बंद केले. मणी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. याला काय मिळणार लाईट बंद करून? सोड त्याला. युवराज, हे सांगतोय समजवायला. अहो, फाय स्टार पार्टी कधी पाहिली? आल्या आल्या रामराम केला तुम्हाला. पार्टी बघायला म्हणून आलो तर हे मारतं बघापासनं. आपल्या पार्टीत एखादा माणूस एक्स्ट्रा आल्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. आणि मला माहिती होतं तो या पार्टीत आलाय. ओके, सोड त्याला. तुझा माझ्यावर विश्वास नाही, या फालतू माणसावर विश्वास आहे? याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, विचार यावा. सोबत मणी, सोबत. काय मूर्खपणा चालवलायस तू हा? सुजित, बाकी सगळ्या अरेंजमेंट मी बघत होते. मी लाईटचा ह्याला बघायला सांगितलं होतं. पॉवर कटची माहिती याने घ्यायला नको का? बॅकअप ठेवायला नको होता का याने? काय चाललंय हे याचं? आणि मला ना, मला एक गोष्ट कळत नाही, आज काय बिनसलं याच? मगाशी ग्लास फोडला, आता ह्याला मारतोय. काय चाललंय काय म्हणी तुझं? ह्याला ना, ह्यालाही पार्टीज व्हायला नकोय म्हणून हे सगळं करतोय. मुद्दामून नॉनसेन्स. म्हणी सोड त्याला. सोड म्हणतोय ना. सुजित, तुझा माझ्यावर नाही पण या फालतू माणसावर विश्वास आहे.
विचार याला, लाईट गेल्यानंतर हा त्या खोलीकडे काय करत होता? विचार विचार आजीबाईला हाड आहे खायच्या? सगळे चाचपडत होते, मी बी चाचपडत होतो, खोलीकडे काय करणार आहे? हाताला दार लागलं तेव्हा कळलं तिथं खोली आहे. हे बेनं आलं मारायला लागलं मला. त्यांना समजा युवराज माग पडा पण सोड त्याला. तुला कळतंय का त्या पार्टीचा मूड घालवत असतो? सोड सोड. इथे पार्टी करायचं मूड कोणाच राहिलाय? म्हण्या हे बघा मणीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. या तुम्ही आता. वाव सॉरी गाईज, सगळ्या पार्टीची मजा घालवली आधी या लाईट्सने आणि नंतर या मण्याने. नाहीतर काय, लाईट्स गेले मानवी पण मणीला कळायला नको. मित्राच्या पार्टीत हा असा गोंधळ घालता ते सगळ्यांसमोर, मूर्ख कुठला. शी सुजित तू शांत हो, काळजी नको करू. अरे हो ठीक आहे, एक काम कर तू घरी जा, मी सुद्धा सगळं चेक करते आणि निघते. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू तुम्ही आलात आणि खूप सॉरी तुम्ही आता गेलात तरी चालेल. हा थँक्यू थँक्यू गाईज थँक्यू. सुजित सावकाश जा आणि पोचल्यावर एखादा मेसेज किंवा कॉल कर. अरविंद आपण सगळं चेक करूया आणि निघू. बाय गुड नाईट. बाय. चल ना स्वानंदी, फोन उचल. स्वानंदी कुठे आहात तुम्ही? ह्या पार्टीत थांबायचा मूड नाहीये पण फक्त तुमच्यामुळे, तुमच्यामुळे थांबावं लागतंय. स्वानंदी कुठे आहे? एक्झॅक्टली मी ही स्वानंदीला कधीपासून शोधतोय. तिचं हे अवॉर्ड असं इथंच टाकून निघून गेली आहे. नाही मगाशी अवॉर्ड मिळताना एवढी खुश झाली होती, मग आता हे अवॉर्ड असं इथंच टाकून कुठे गेली आहे ती? सुजित अरे टाइम बघ काय झालाय, तिची हॉस्टेलवर जायची वेळ झाली असेल ना. अरे हो मी विसरले तुला सांगायला, लाईट्स गेले होते ना तेव्हा ती म्हणत होती की मला खूप भीती वाटते, खूप अंधार आहे आणि तिची जी वॉर्डन आहे ना ती खूप स्ट्रिक्ट आहे म्हणत होती, तर वेळेत जायला हवं. हॉस्टेल हॉस्टेलवरच गेली ती. मला न सांगता हे अवॉर्ड असंच इथं टाकून. सुजित अरे लाईट्स गेले होते ना मगाशी, अंधार होता, दिसलं नसेल तिला हे अवॉर्ड. आणि आपण आहोत ना, उद्या तिला ऑफिस मध्ये देऊ, आपल्याच भरोशावरती ठेवून गेली असेल ना. ओके निघतो मी. चल अरे
अरविंद फायनली फायनली ही स्वानंदी उद्यापासून आपल्या डोळ्यांसमोर नसणार आहे. एकदा का फोटोज बाहेर आले ना की मग तू बघ कसा हंगाम होतोय. हो मॅडम मला दाखव ना फोटो, मला पण बघायचे. फोटोज नाही आता ते फक्त धमाका आहे धमाका. मोबाईल दे. माझ्याकडे कुठे? तुमचा मोबाईल तुमच्याकडेच आहे. अरविंद फोटोज काढून झाल्यानंतर मोबाईल तुझ्याकडे दिला होता आणि वाजलेत बघ किती. मस्करी नको करूस दे. काय बोलताय तुम्ही? मी काही मस्करी वगैरे नाही करत आहे. हे बघा तुम्ही फोटो काढलात त्यानंतर तुम्ही निघालात आणि तुमच्या पाठोपाठ मी निघालो. नीट आठवा जरा. बघा तुमच्याकडे कुठे ठेवला असेल पर्स बीस मध्ये. बघा खरंच तुझ्याकडे नाहीये फोन? खरंच नाहीये. माझ्याकडेही नाहीये. नाहीये फोन. काय झालं अरविंद? माझा फोन तिथे बेडवर राहिला आहे. शीश मॅडम तिकडे मोबाईल कोणाला सापडला तर कोणी बघितलं तर काय होईल? लगेच रडका सूर लावू नकोस. विचार करू दे मला. थांब जा. रडका सूर नको लावू काय? तुम्हाला कळतंय का मॅडम तो मोबाईल जर का कोणाला सापडला त्यांनी त्यातले फोटो बघितले तर आपल्या दोघांची वाट लागेल. नाही बघणार. आपल्या समोर सगळे बाहेर पडले ना. नाही बघणार रे कोणी. आय हो तिकडे कोणी नसावं. हे बघ माझा फोन मिळेल मला. त्या स्वानंदीवर जरा जास्तच परिणाम झालाय. तिला इतक्यात जाग नाही येणार. आपण एक काम करूया पटकन जाऊया आणि फोन घेऊन येऊया. कोणी बघायच्या चल लवकर. अरविंद थांब. तू नको येऊस. मी जाते. तू इथेच थांब. उगीच कुणी गाडी पाहिली तर रिस्क नको रे. हे घे मी जाते. थांब. सुजित हा तर माझ्यासमोरच निघाला होता. अजून काय करतो इथे? अरे देवा. सुजित तू अजून इथेच आहेस? मगाशीच निघाला होतास ना घरी जायला. बोर झालाय घरी जायला. म्हणजे मी विचार केला होता की मस्त पार्टी होईल, मग आफ्टर पार्टी होईल, मजा करू, मस्ती करू. सगळी संध्या काय खराब झाली यार. हो पण स्वानंदीने होकार दिला तुला आणि ही तुझ्यासाठी आनंदाचीच बातमी. अरे होकार दिला पण त्याचा उपयोग काय? कुठे गायब झाली माहित नाही. कधीपासून फोन करतोय, मेसेजेस करतोय, काही रिप्लाय करत नाहीये. अशी काही मुलगी. संचिता अरे मी आज सगळ्यांसमोर तिला विचारलं त्याने ती ऑकवर्ड नसेल ना झाली? माय गॉड या अँगलचा विचारच केला नव्हता मी. नाही यार ती गावातली साधी मुलगी. मी असं सगळ्यांसमोर तिला विचारलं म्हणूनच ती अशी चिडून पार्टीतनं बहुतेक निघून गेली असणार कोणालाही न सांगता. पण तू आता इथे परत? माझा मोबाईल राहिला होता आतमध्ये, तोच बघायला आले होते. हो चल मग एकत्र शोधू. नको. अरे सुजित दमलायस ना तू. कशाला उगीच. मी जाते मोबाईल असेल तर घेते आणि निघेन मी. तू घरी जा आणि छान आराम कर आणि आरामच कर. नक्की? हो नक्की. सच्चे डार्लिंग बाय. कळव मला पोचलीस की. गुड नाईट. गुड नाईट. कळव मला. हो हो बाय. मोबाईल
फोन कुठे आहे माझा? सुहानंदी, 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 हा संचिता बोलल्या, तुम्ही घरी गेला, तुम्ही इथे काय झोपलात? हॉस्टेलवर जाऊन झोपा, चला. सुहानंदी, सुहानंदी, सुहानंदी उठा, चला. सुहानंदी, सुहानंदी, चला. सुहानंदी उठा. सुहानंदी खूप वेळ झालाय, चला उठता. सुहानंदी, 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 कशा गाढ झोपल्या त्या? झोपल्यात की? सुहानंदी, सुहानंदी, सुहानंदी उठा. सुहानंदी,
मॅडम सापडला ना मोबाईल, काय झालं? मॅडम मॅडम अ मॅडम काय विचार तुम्ही मगापासून, मोबाईल सापडला का तुमचा? स्वानंदीच्या रूम मध्ये होती, त्या रूम मधून मी बाहेर पडल्यानंतर तू काय केलंस? मी काय केलं? काही नाही. काही नाही केलंस तू? मग मी आता गेले तेव्हा स्वानंदीच्या आपलं काय ठरलं होतं? फक्त फोटोच काढायचे, बरोबर? अरविंद तू काय केलं स्वानंदी सोबत? मॅडम मी काय केलंय हे बघा, तुम्ही ना जरा मला नीट समजेल असं सांगा. आणि आपलं जसं ठरलं होतं फोटो काढायचं तेवढंच केलंय मी, दुसरं काही नाही केलं. तुम्ही बाहेर निघालात फोटो काढून झाल्यानंतर, तुमच्या मागोमाग मी बाहेर निघालो. मला ज्या गोष्टीची भीती वाटतीये, ज्या गोष्टीची शंका येते, ती जर गोष्ट तू केली असशील ना तर आपण दोघेही अडकू अरविंद. त्या रूम मधून मी बाहेर पडल्यानंतर 11:30 वाजले होते, 2:30 वाजलेत आता. 2:30 या 2 तासात असं काय घडलं त्या स्वानंदी बरोबर?